आज आपण शिकणार आहोत भूगोल विषयातील घटक दुसरा पृथ्वीचे अंतरंग. विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीची निर्मिती कशी झाली असावी असा प्रश्न सर्व मानवी जीवनाला पडलेला असतो. मानवाच्या मनामध्ये हे कुतूहल अजूनही आहे. तर साधारणपणे 460 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीची निर्मिती झालेली आहे. पृथ्वीची निर्मिती सौर्यमालेबरोबरच झालेली असून सुरुवातीला पृथ्वी ही उष्ण वायुरूप अवस्थेमध्ये होती. पृथ्वी थंड होण्याची क्रिया ही पृष्ठभागापासून केंद्राच्या दिशेने झाल्याने भूकवचास थंड व घनरूप अवस्था प्राप्त झालेली आहे. चला तर मग आपण बघूया पृथ्वीच्या अंतरंगाचे विभाग कोणकोणते आहेत. तर सर्वात प्रथम पहिला विभाग आहे तो म्हणजे भूकवच, दुसरा विभाग आहे प्रावरण आणि तिसरा विभाग आहे गाभा. भूकवचाचे पुन्हा दोन विभाग पडतात, त्यामध्ये खंडीय कवच आणि महासागरीय कवच. दुसरा जो पृथ्वीच्या अंतरंगाचा विभाग आहे तो म्हणजे प्रावरण. या प्रावरणाचे पुन्हा दोन उपप्रकार आहेत, उच्च प्रावरण व निम्न प्रावरण. तर पृथ्वीच्या अंतरंगाचा तिसरा भाग आहे बाह्य गाभा आणि अंतर्गाभा. या ठिकाणी आपण पृथ्वीच्या अंतरंगाचे जे विभाग आहेत आणि उपविभाग आहेत याची आपण माहिती पाहिली आहे.